श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये चोळप्पांच्या इथे चोरी होताना आपल्याला पुढील काही भागांमध्ये दिसणार आहे चोळप्पांच्या इथे चोरी कशी झाली ती चोरी कोणी केली ते मी आता सांगत आहे व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला समजेल की चोरी कोणी केली होती आणि स्वामींनी कशा पद्धतीने मदत केली होती आणि चोरी करणारा हा चोळ पंचाच घरातील व्यक्ती होता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळं काही दिसत असतं माहीत असतं ते मठातून सगळं काही पाहत असतात एके दिवशी चळप्पांच्या घरी त्यांची मेवणी आली होती अंथरुणावर नथ ठेवून ती रात्री झोपी गेली चळोप्पांच्या पुतण्याने ते पाहिले आणि पहाटेस उठून तो बागेत फुले आणण्यासाठी जात असे जातेवेळी त्यांनी हळूच नथ काढून घेऊन ती त्याने लांबिवली बाई सकाळी जागी झाली आणि त्यांची मेहुणी म्हणाली नथ भेटत नाही म्हणून ती खूप घाबरली इकडे तिकडे शोधू लागली पण नथ काही तिला मिळेना अनेक हुडकाहुडूक केली पण नथ मिळत नाही मग मात्र तिला रडू आवरे ना कारण तिच्या नवऱ्याने खूप कष्टाने पैसा जमा केला होता आणि पन्नास रुपयाची नथ केली होती पण आता न ठरवली आहे आता काय माझं खरं नाही असं ती म्हणत असताना खूपच रडायला लागली यसुनी चोडोप्पांनी त्यांना खूप समजावलं पण तिला काहीच समजत नव्हतं तिला भीती वाटत होती की आता तिचा नवरा तिला काय बोलणार आहे ती नत मोठ्या कष्टाने त्यांनी प्रेमाने ती घेतली होती आणि तिला सांभाळता आली नाही हेच म्हणून तिला खूप रडू येत होतं शेवटी तिने ठरवलं की मला माहीत आहे की माझी मदत कोण करणार आहे माझे सगळे दैवत म्हणजे माझे स्वामीच आहे म्हणून ती स्वामींजवळ गेली महाराजांवर जाऊन त्यांची मेवणी ही रडत रडत स्वामींना सांगत होती हे स्वामी राया तुम्हीच माझे सर्वस्व आहे आणि आता मी काय करू माझ्यावर मोठी विपत्ती आली आहे नथ चोरीस गेल्याचं सांगून ती खूप रडू आली महाराजांपुढे रडू तिला आवरत नव्हतं तो, तोंडातून शब्दही काढता येत नव्हता त्याच वेळेस स्वामी म्हणाले काही काळजी करू नको पहिली तू शांत बैस आणि रडणं थांबव नथ ही तुझी मिळणारच आहे जरा सबुरी धर पण बराच वेळ हो सुद्धा नथ काही स्वामी समर्थ महाराज मला शोधून देत नाही म्हणून ती पुन्हा रडायला लागली आणि पुन्हा सांगायला लागली हे स्वामीराया माझी नथ कधी मिळणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणाले अगं हो ग तुला तुझी नथ मिळणार आहे पण सबुरी तर धर कधी कधी आपल्याला काही वेळेला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे आपल्याला जेव्हा वाटतं की आपल्याला याच वेळेत आपलं काम पूर्ण व्हायला पाहिजे असं नसतं प्रत्येक वेळीच त्याची योग्य वेळ असती त्या योग्य वेळेतच आपल्याला फळ मिळतं तो तोपर्यंत आपल्याला सहन करायची ताकद आणि हिंमत लागती तिला ते समजलं आणि ती पुन्हा शांत बसली आणि डोळे बंद केले आणि स्वामींचं नामस्मरण केलं स्वामी समर्थ हे सगळं पाहत होते आणि ज्या मुलांनी त्यांच्या मेहन्यानी त्यांच्या पुतण्यांनी जी नथ चोरली होती त्याचा पुतण्या चोडप्पांचा जो पुतण्या आहे तो स्वामींसाठी फुले घेऊन येतो स्वामींच्या चरणी फुले वाहतो आणि जात असताना स्वामी म्हणतात मला फुले वाहतो आणि काय रे तुझ्या खिशामध्ये ही नथ कोणाची आहे दे बघू तिची नथ ती किती रडत आहे तो पुतण्या म्हणतो नाही स्वामी राया मी तर माझ्याकडं कोणतीच नथ नाही आहे स्वामी खूप ओरडता चिडता आणि म्हणतात आता जर तू नथ दिली नाही तर याद रख त्यावेळेस तो खूप घाबरतो कारण स्वामींचा राग खूपच अनावर होतो आणि त्याच वेळेस तो घाबरून ती नथ काढून त्यांच्या मेवणीच्या हातामध्ये देतो चोळपंची मेहनी खूप खुश होती तिचा आनंद गगनात मावत नाही ती स्वामींचे चरण धरती स्वामींना खूप आभार मानती कारण मोठ्या कष्टाने त्यांनी ती नथ घेतलेली असती स्वामींना आभार मानून म्हणती हे स्वामी राया मी खूप तुमची आभारी आहे स्वामी म्हणतात झालं ना आता तुझ्या मनासारखं मग आता रडणं थांबव आणि हा घाई करायची नाही फक्त वेळेला महत्त्व द्यायचं आहे आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास पाहिजे तिची तिला नथ मिळाली आणि ज्यांनी चोरली होती चोडप्पांचा पुतण्या त्यांनीही स्वामींना क्षमा मागितली स्वामींनी त्यांना क्षमा केला आणि सांगितलं संस्कार नेहमी माणसाला चांगले पाहिजे कुणाचं धन आपण चोरी करतो ते आपल्याला दीर्घ काळापर्यंत पुरत नाही आपलं नुकसानच होतं त्या पुतण्याला ते कळालं तोही स्वामींची क्षमा मागतो चोळप्पा महाराज त्यांची राधा का येसू हे सगळं काही पाहत असतात पुन्हा चोळप्पा स्वामींना म्हणतात खरंच स्वामी राया तुम्ही आमचे हे वृक्षच आहात आम्हाला तुम्ही नेहमी सावली देतात आमची समस्या सोडवतात आमचे मार्गदर्शन